बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा पहिला कोंबडा आरवला मग सर्वच कोंबडे जागे झाले आणि आरवू लागले थोरली पहाट झाली ओढीची माणसं उठली गाव जागा होऊ लागला अवंतिका जागीच होती तिनं उठून चूल पेटवली प्रथम चहा करून उदय आणि भिवा यांना दिला मग स्नान करून तिनं वाटेच्या भाकरी बांधून निघायची तयारी केली उदयनं गाडी झुंपली सारे उठा अवंतिका निघाली असं म्हणून वाड्यातली माणसं उठली त्याने अवंतिकाला निरोप दिला यादवराव भिवाच्या पाठीमाग येऊन मंद सुरात म्हणाला लवकर या मी तिकडे येऊ नये याची काळजी घ्या अवंतिका काहीच बोलली नाही उदयनं बैलांना दिवस तास बैल धावू लागले गाडी गावाबाहेर पडताच अवंतिकाने सुटकेचा निश्वास टाकला आणि समोर पाहिलं पाखरं जागी झाली होती ती काहीतरी बोलत होती काही पंख झटकीत होती वारा भरभरत होता आणि झाडं डोलत होती पूर्वेला ढगांनी गर्दी केली होती डोंगराच्या डोकीवर ढगांचा डोंगर रचला आहे असा भास होत होता क्षितीच आपला रंग बदलित होते शेंद्री गुलाबी करडे अशा अनेक रंगांचे ढग आकार घेत होते आणि ते अर्णोदयाचा मार्ग स्पष्ट करीत होते अवंतिका ते निसर्गाचे परिवर्तन डोळे भरून पाहत होती आणि तिचं मन आनंदानं नाचत होतं तो देखावा ती आज कित्येक दिवसांनी पाहत होती बैल शांतपणे चालत होते त्यांच्या गळ्यातील चाळ मंजूर नाद काढत होते आणि त्या नादाला गाडीच्या चाकांची धडधड साथ देत होती वातावरणात एक निराळं संगीत घुमत होतं गाडीनं अर्थे गावची सीमा पार केली आणि त्याचवेळी पूर्वेला अरुणोदय झाला एक तेजोमय बिंब गगनाची चढण चढू लागले सृष्टी उजळली अवंतिका लोडाला टिकून अंग आवळून बसली होती तिनं आपला देह पदरात संपूर्ण झाकून घेतला होता ती बुजलेल्या हरणीप्रमाणे डोळे विस्पारून सर्व पाहत होती प्रथम तिनं पाठीमागचा पडदा बाजूला करून मागं पाहिलं तेव्हा भिवा कंबर बांधून आणि आपला भाला घेऊन ढेंगा टाकीत होता नंतर तिनं समोर उदयकडे नजर टाकली तो शांत बसून गाडी हाकत होता त्यानं अचानक वळून पाहिलं दोन नजरा एकमेकीवर टक्करल्या आणि त्याचे उन्मादक टोळे तिच्या डोळ्यात बुडाले रात्री तिनं त्याला ओझरता पाहिला होता पण आज ती त्याला निहाळीत होती त्याचा तरतरीत चेहरा पेडदार शरीर आणि हसरा संत स्वभाव पाहून ती स्तंभित झाली आणि तशीच त्याच्याकडं पाहत राहिली परंतु पुन्हा ती मनात म्हणाली हा रामरावाचा चाकर आहे आपण असं जर त्याच्याकडं पाहू लागलो तर ते त्याचा भलताच गैरसमज होईल मग अवंतिका उदयकडे पाहायचं टाळीत होती उदय पुढं पाहून गाडी हाकीत होता भिवा गाडीबरोबर नेट्टानं चालत होता आणि सूर्य तिरपाहून जवळ करीत होता लवना पाठी लवणं लवना मागं जात होती कोण कोणाशी बोलत नव्हतं अवंतिकानं हळूच डोळे झाकून घेतले आणि त्या क्षणी ती विचारांच्या वादळात सापडली आज मी एका भयंकर जाचातून मुक्त झाले परंतु आता पुढं काय का, का पुन्हा परत त्या जाचा जायचं का मी मुळीच परत फिरणार नाही त्यानं मला बहुल्यावर चार चौघात चिमटा घेऊन डिवचले आणि लग्नाच्या पहिल्या रात्री त्यानं माझ्यावर हात टाकला आणि तुला जाळून मारतो असं सांगून त्यानं मला जाळली आता मी त्याचं तोंड पाहणार नाही कारण मी पुन्हा त्या घरी जायचं म्हणजे जन्मभर जळून मरायची तयारी करूनच मला गेलं पाहिजे नाहीतर लाचार होऊन पराभव पदरी घेऊन त्या राक्षसाला देह अर्पण केला पाहिजे बस हे दोनच मार्ग माझ्यासाठी मोकळे आहेत आणि तिसरा मार्ग मग त्या घरी जायचंच कशाला म्हणे जशी जातेस तशी परत ये घागर भरून येऊ नको ही त्याची हलकट भाषा मला त्याचं तोंड पाहणं नको मीही काही गरीब नाही मी कुठेही सुखात जगू शकते मला त्याची काय गरज आहे तोच जर राम नाही तर मी तरी सीतेचं सौंग कशाला घेऊ आणि का परंतु मग मी करायचं काय एका सापळ्यातून बाहेर पडून पुन्हा दुसऱ्या सापळ्यात अडकायचं का आणि या टाळगावात तरी माझा जन्म जाईल का आज मी रामरावाचं कौतुक करीत आहे आणि त्यात चूकही नाही परंतु जर त्यानं पुन्हा तो केळीच्या बागेतील प्रसंग माझ्यापुढं वाढून ठेवला तर मी काय करणार आता मी त्याच्याच गाडीत बसून त्याच्याच वाड्याची वाट चालत आहे जर त्यानं मला आपल्या खुद्द वाड्यातच धरली तर मी काय करणार आहे मग माझं कोण ऐकणार आहे आणि आता तर तो म्हणे वाड्यात एकटाच असतो मग त्या एकांतात जर त्यानं भलतंच केलं तर मग ते भलतं मला जन्मभर सरणार नाही आणि मग परंतु रामरावाच्या भीतीनं गांगरून जाणं हे बरोबर नाही कारण माझ्यापुढं तिसरा मार्ग नाही असाच त्याचा अर्थ होईल आणि मला कुठंही सुखानं जगता येणार नाही स्वतःच्या सावटाला बुजवून जीव दडवीत पळावं लागलं म्हणून मी कोणाला भिनार नाही गांगरणार नाही मी येईल त्या प्रसंगाला तोंड देईन अवंतिकानं मनात निश्चय केला पुढं एक लवण आलं आणि उतरणीवरून गाडी भरधाव धावू लागली चाकाने धडधडाट केला हादरे बसले आणि अवंतिकाने डोळे उघडले ती विचारचक्रातून बाहेर पडली आणि डोळ्या कुंचित करून उदयकडे पाहत म्हणाली ए गाडी दमानं जाऊ दे की का माझा मूर्दाच टाळगावला घेऊन जाणार आहेस तिचे ते उद्गार ऐकून उदय चकित झाला रात्री अदबीनं आहो जाहो बोलणारी ही बाई आज एकाएकी अशी एकेरीवर काय यावी याचं त्याला आश्चर्य वाटलं तो म्हणाला उत्तरणीला लागून बैल पळाले तुझं नाव काय तिनं रोखून पाहत विचारलं रामरावाच्या घरी काय काम करतोस जे मिळेल ते म्हणजे सांग का मॅ रे तू ती हसली तसं समजा तो समोर पाहत उत्तरला किती शिकलास सातवी आता तुझ्या मालकाचा काय उद्योग चालला आहे दिवसभर मळा आणि रात्री शिकार तू जातोस की नाही शिकारीला जातो ना कधी कधी कशाला बंदूक वागवायला माझ्यासाठी वेगळी बंदूक आहे किती वाघ मारलेस मारले की चार पाच खोट्ट बरं तसं समजा उदय अस्वस्थ झाला अवंतिकाचा तो प्रश्नांचा भडीमार त्याला असह्य होऊन त्याचा चेहरा पांढरा फटक पडला तुझं वय काय तिने विचारले बावीस तो उत्तरला अय्या माझंही बावीस ती डोळे विस्पारून म्हणाली अरे मग मी टाळगावात होते तेव्हा तू कुठं होतास शाळेत असेन सातारला मग शाळा का सोडलीस घरात काम करतं कोणी नव्हतं म्हणून उदयने उत्तर दिलं आणि रामोशी धावत पुढे येऊन उदयला म्हणाला उदय राव पुढं मांड नदीवर गाडी सोडा मला आंघोळ करून बऱ्याच भानगडी करायच्या आहेत उदयनं मांड नदीवर गाडी सोडली होती सर्वांनी भाकरी खाल्ली होती आणि ती तिघं एका जांभळीच्या झाडाखाली बसून विश्रांती घेत होती भिवानं गांजा भरून चिलीम तयार केली होती आणि उदय त्याची हालचाल पाहत होता अवंतिकाची भीड मोडली होती ती त्या दोघांकडं आळीपाळीनं पाहून हसत होती ती उदयकडे पुन्हा पुन्हा पाहत होती आणि गालामध्ये हसत होती तिला त्याचा तो शांत आणि हसरा स्वभाव आवडत होता तो चाकर आहे हे जमेला धरूनही ती त्याच्यावर संतुष्ट होती भिवा डोळे झाकून गांजाचे झुरके मारित होता तो लवकर उठत नाही याची खात्री होऊन उदय म्हणाला भिवाना ना तुला मालकांचा हुकूम काय आहे हेच की सुखरूप घेऊन या म्हणून भिवाने एक जोरदार दम मारून सर्वच गिळून उत्तर दिलं आणि दुसरा हुकूम उदयने प्रश्न केला म्हणजे रात करू नका भिवा उदयच्या रोखानं धुराचा लोट सोडित बोलला आणि पुढं आठवण कर उदय बोलला भिवा तोंडाला चिलीम लावून आठवू लागला अवंतिका हर्षबरीत होऊन त्या दोघांकडे पाहत होती भिवाने झुरका मारला म्हणाला उदय राव खरंच की रात करू नका दिवस घेऊन या असं सरकाराने सांगितलंय चला बरं असं म्हणून तो धडपडून उठला आणि उदयनं गाडी झुंपली गाडी मंद गतीनं चालली होती गांजाने तर्र झालेला भिवा झुंजेच्या बैलाप्रमाणे फुसकरत चालला होता आणि अवंतिका विचार मग्न झाली होती ती मनात म्हणत होती सुखरूप घेऊन या लवकर रात्र करू नका अशा या रामरावाने आपल्या चाकरांना ज्या सूचना दिल्या आहेत याचा अर्थ काय एवढी ओढ लागायचं कारण काय मी लग्नाला निघाले त्यावेळी ते, ते माझ्याशी बोललेही नाहीत की लग्नाला आले नाहीत आणि आत्ता मला पाहायला त्याचा जीव इतका उतावळा का झाला आहे आणि आता या स्वारीनं काय ठरवून ठेवलं आहे कोण जाणे काही का असे ना आता ते लवकरच समजणार आहे आता नको ते विचार करून काही समजणार नाही मात्र वाघ तो वाघ तो कधीच एकादशी करणार नाही असं म्हणून ती स्वतःच हसली गाडी पळवू का उदयनं नोकऱ्याचं सोंग घ्यायचं ठरवून वळून विचारलं नको ती त्याच्याकडे रोखून पाहत आणि आपल्या भरदार छातीवरचा पदर सावरून आणि तो तसाच छातीवर धरून ठेवून हसत म्हणाली तुला आणि कसली घाई झाली आहे लवकर घेऊन या असा मला हुकूम आहे उदय पुन्हा वळून बोलला परंतु सुखरूप घेऊन या असाही हुकूम आहे तुला ती लटकच रागावल्यासारखं करीत बोलली पण रात्र करू नको असाही मला हुकूम आहे त्याचं काय उदयने विचारलं आणि ती दोघं मोठ्याने हसली सूर्य गतीने मावळतीकडे निघाला होता आणि घराच्या ओढीने बैल गाडी ओढीत होते दिवसापेक्षा बैलाचा वेग दांडगा होता त्यांनी टाळगावच्या खिंडीतून एक मोठी दौड मारली आणि भरकन गाडी रामरावाच्या अंगणात उभी राहिली रामराव वाट पाहत उभा होता गाडी पुढे येताच तो धावला त्याने पडदा बाजूला करून अवंतिकाला आपल्या हाताचा आधार देऊन गाडीतून उतरून घेतलं तिने त्याच्या तोंडाकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि शांतपणे मुख्य दरवाजातून आत निघाली तेव्हा सर्व नोकर चाकराने तिला मुजरे केले त्यांचा स्वीकार करीत ती वाड्यात गेली आणि रामराव पुढं सरळ उभी राहून हसत म्हणाली कसं काय सरकार आपण कसे काय आहात प्रथम तू कशी आहेस ते सांग रामराव तिला निरखून पाहत बोलला मी ही अशी आहे अगदी खुशाल ती हसली मग मीही असं आहे म्हणजे अगदी तुझ्यासारखाच रामराव टेन्शनमध्ये उभा राहून म्हणाला आता आधी चूळ भरून ये आणि मग आपण बोलूया खूप बोलू भटाने रात्री थोडी सांगितलेली नाही पळ आत्ता आले असं म्हणून अवंतिका परसदाराकडे पळाली सखूबाई कॉफी ठेवा रामराव गरजला आणि अवंतिकाचा विचार करू लागला अवंतिका अजून जशीच्या तशी कशी हिचं बोलणं चालणं हसणं सारंच पूर्ववत कसं आणि तिची बेडर वृत्ती तोच केळीच्या कुंभासारखा देह तेच पाणीदारने हसरे डोळे एवढंच नव्हे तर हिच्या देहातील एकही अवयव इकडचा तिकडं झालेला नाही याचं कारण काय मला वाटलं ती थकली असेल लाचार झाली असेल दुबळी पोख्त वृक्ष परंतु कसला विचार करीत आहात सरकार अवंतिका टॉवेलनं तोंड पुशीत आली विचार डोकीत आला की माणसाला विचार करावाच लागतो असं उत्तर देऊन रामराव तिला घेऊन मुख्य दालनात आला अवंतिकाचा आनंद तिच्या हृदयात मावत नव्हता आज तिच्या नाजूक मुलायम देहात वीज संचारली होती तिनं दालनात सर्वत्र नजर फिरवली आणि ती सर्वत्र अंथरलेली वाघाची कातडीनी भिंतीला लावलेली वाघाची मुंडकी समोर लटकणाऱ्या दोन बंदुका त्या काडतुसाच्या माळा हे सर्व पाहून चकित झाली तोंडात बोट घालून म्हणाली अय्या तुम्ही तर या घराचा शिकारखानाच करून ठेवला आहे की काय करणार रामराव गंभीर होऊन म्हणाला अवंतिका तुला कसं सांगू एकट्या माणसाच्या जीवनात सूर्य कधीच उगवत नसतो त्याच्या सभोवती अंधारच अंधार दाटलेला असतो आणि तो, तो माणूस त्या अंधारात जगण्यासाठी धडपड करतो काय वाटतेल ते करतो तो आंधळा होतो माझंही तसंच झालं मला सुख देणारे आणि दुःख देणारे सारेच मला एकटा सोडून गेले आणि माझ्याभूती अंधार पसरला आणि मी जगण्यासाठी पडू लागलो माझं मन अनेक उपद्व्यापात लागतं त्यापैकी हा शिकारीचा एक उपद्व्याप शिकारी मी सुरू केला बाकी नशीब थोर आहे कारण या मारलेल्या वाघांपैकी एखाद्यानं माझी शिकार केली नाही अय्या म्हणजे हे सर्व वाघ तुम्हीच मारले अवंतिकाने डोळे विस्पारून विचारलं आणि रामराव हसला म्हणाला म्हणजे तुला म्हणायचं काय अगं वाघाला मारावाच लागतो तो, तो मेलेला नसतो तुला काय वाटतं मी हे मेलेले आणले आहेत तसं नाही हा मी म्हणते हे सर्व तुम्हीच मारले की आणखी कोणी मारले अवंतिकानं खुलासा केला असं असं यापैकी चार पाच उदयनही मारले आहेत असं म्हणून रामरावानं उदयनं मारल्या वाघांची कातडी तिला दाखवली आणि गाडीत उदय बोलला खर ते खरं होतं अशी तिची खात्री झाली आणि एकाएकी आठवण झाल्यासारखं करून ती म्हणाली अय्या तो तो कुठे गेला उदय तो गाडी घेऊन मळ्यात गेला एका नोकरानं सांगितलं आणि रामराव म्हणाला अरे अरे पळ त्याला घेऊन ये आणि तू भिवा रामूशी कुठे आहे पहा तो नोकर पळाला आणि थोड्या वेळानं उदय आला त्याला पाहताच अवंतिकानं भुया चढवल्या आणि रोखून पाहत म्हणाली हे रे काय न विचारता निघून गेलास बाकी तुझंही खरं आहे म्हणा आळत्याहून बिगार आणून टाळगावात टाकलं आणि वाट धरली बाईस असं म्हणून ती गरकन रामरावाकडे वळली उदयचा चेहरा पडला होता तरीही तो रामरावकडं पाहत गालात हसत होता त्याची ती अवस्था रामरावच्या लक्षात आली आणि त्यानं हसत पुढं जाऊन त्याच्या दोन्ही भुजा धरून त्याला एका कोचावर बसवला तशी अवंतिका हिरमुसली गोंधळली तोच भिवा ढेंगा टाकीत आला त्यानं चौफेर नजर टाकून विचारलं सरकार आम्ही कच्च्या गादीवर बसावं भिवा हा सर्व वाडाच तुझा आहे कुठेही बैस रामराव हसत म्हणाला अरे जो या वाड्याशी इनामदार आहे त्याचा हा वाडा आहे आणि काय सांगू भिवानं इकडं तिकडं पाहिलं आणि उदय शेजारी बसून म्हणाला ही गादी भरी आहे कारण परदानाच्या बाजूला राजा असं म्हणून तो हसू लागला एवढ्यात कॉफी आली बिवा आपल्या पल्लेदार मिशा चापून चुपून बसून कॉफी पिऊ लागला आणि उदय म्हणाला सरकार तुम्ही माझ्याबरोबर एक वाघ दिला परंतु भलताच गरीब होता अगदी गुरगुरला सुद्धा नाही तसा भिवा सरळ झाला आणि हसत म्हणाला म्हणजे त्याचं असं झालं भिवा वाघानं पाहुण्याच्या घरी चार कोंबडं चापलं होतं तवा पोटात जागा नव्हती शिवाय उदयनं माझी कळज काढली नाही आणि आणि मांड नदीवर या वाघानं भरपूर गांजा ओढला उदयमध्येच म्हणाला आणि ते सर्व मोठ्याने हसले कॉफी पिऊन भिवा घरी गेला आणि रामराव अवंतिका ही तिघं बोलत बसली अवंतिका बोलता बोलता उदयकडे पाहत होती आपण आज मोठी चूक केली आहे या उदयला या वाड्यात मोठा मान आहे आणि आपण आळत्यापासून टाळगावपर्यंत याचा पुन्हा पुन्हा अपमान केला मी तसं करायला नको होतं परंतु हेच माझं चुकत आलं आहे आता हा हसरा गोड स्वभावाचा माणूस माझ्याशी कधी सरळ बोलणार नाही आणि बोलला तरी तो मनात अडी ठेवूनच बोलणार अशी तिला आता भीती वाटू लागली होती तिनं सहज बाहेर नजर टाकली आणि म्हणाली अजून दिवस पुष्कळ आहे चला ना जरा भटकून तरी येऊ टाळगावचं शिवार पाहून फार दिवस झालं मग कर तयारी चला रामराव बोलला अवंतिकानं केसावरून फणी फिरवली आणि ती हसत हसत निघाली रामराव अवंतिका आणि उदय ही तिघं मळ्याजवळ येऊन पुढं निघाली तोच मांडवात बांधलेला रामरावाचा प्रचंड घोडा मोठ्यानं खिंकाळू लागला तशी अवंतिका चमकली उदय गपकन थांबला आणि रामराव म्हणाला अवंतिका हा घोडा उदयवर रागावला तो महनत आहे तो म्हणत आहे की चोरा दोन दिवस कुठे गेला होतास असं अवंतिका गंभीर झाली जर उदय चार दिवस दिसला नाही तर हा घोडा टाचा घासून मरेल रामराव बोलला आणि उदय रामरावाला म्हणाला आपण या फिरून मी जातो कदाचित तो दावी तोडील असं म्हणून उदय मांडवाकडे चालू लागला अवंतिका गंभीर होऊन उदयची पाठमुरी आकृती पाहत उभी राहिली रामराव म्हणाला अवंतिका ओ काय ती भानावर येऊन हसली अवंतिका उदयविषयी तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे रामराव चालत चालत म्हणाला अग तो माझा चाकर नव्हे तो माझा मित्र आहे एक आधार आहे आपल्या जमिनीला लागून त्याचीही थोडी जमीन आहे तेव्हा हा उदय दोन्ही जमिनी करीत असतो मला कसली चिंता करू देत नाही आणि तू आणि मी त्याला नोकर समजून बसले आहे अवंतिका मध्येच म्हणाली खरंच मी फार मोठी चूक केली आहे मी त्याच्याशी फार वाईट वागले आहे मी तसं वागायला नको होतं आता तो मला एक हलकट उद्धट बेमुरवतखोर बाई एवढीच किंमत देईल आणि मी या गावात पाय टाकता क्षणी हे व्हायला नको होतं आपण सांगू त्याला रामराव म्हणाला आणि ती दोघं पुढे चालायला लागली ताळगावची ती सुंदर सकाळ अवतीर्ण झाली होती बागेत अनेक रंगांची फुलं फुलावीत तद्वत पूर्वेला अनेक रंगांचे ढग फुलले होते आणि क्षितीज झगमगत होते सर्वत्र मंगलमय वातावरण पसरलं होतं माणसं उठली घर होती त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली होती ते रोजची कामं आटोपीत होती घरोघर चुली पेटल्या होत्या आणि धूर घराच्या कौलावर रेंगाळत होता रामरावाच्या वाड्यात नित्याची गडबड सुरू झाली होती दोन चाकर परसातील आडाचं पाणी ओडीत होते दोन मोलकर्णी घरकाम उरकित होत्या आणि सकुबाई स्वयंपाकघरात निहारी तयार करीत होती मुख्य दालनात रामराव शांत बसला होता तो एक पुस्तक चाळीत होता ते पुस्तक शिकारी जीवनावर लिहिलेलं होतं अवंतिकानं स्नान आटोपलं अंगात शुभ्र तंग पोलका घातला हिरव्या रंगाचं तलम गोल पातळ निसली आणि आपले विपुल केस पाटीवर मोकळे सोडून ती मुख्य दालनात आली ती मोगरीच्या हिरव्या डहाळीवर आत्ताच उमलल्या टस्टचित फुलासारखी दिसत होती तिचे ते पातळ तिच्या शरीराशी एकरूप झाले होते आणि त्यामुळं तिच्या देहातील प्रत्येक अवयव अधिक स्पष्ट अधिक रेखीव भासत होता तिचे ते उभार उरोज तिच्या पदराला जुमानित नव्हते आणि तो आपला देह पाहून ती स्वतःच हसत होती आणि तिच्या त्या सुंदर डोळ्यात उन्मादाचा सागर उसळत होता तिला पाहून रामराव स्तंभित झाला तिची ती विलोभनीय काया आणि जीव घेणारी मादक हालचाल पाहून तो म्हणाला काय झालंच ना ये बाईस हो ती हसली आणि त्याच्या शेजारीच एका कोचावर बसली अवंतिका बोला ना मला मोठं आश्चर्य वाटतं कशाचं तुझं माझं तिनं सवयीनुसार आपल्या भरदार छातीवर हात ठेवून विचारलं होय का बरं तू चार वर्षे सासरी राहून आलीस परंतु मला तुझ्यात कसलाही बदल झालेला दिसत नाही कारण कारण मी बदलत नसते मी दगड आहे असं म्हणून ती सारंगीच्या स्वरात हसली तसं कसं दगडही बदलतो कसं बरं उत्तम शिल्पकाराच्या स्पर्शानं दगडाला देवपण प्राप्त होतं म्हणजेच दगडही बदलतो अहो परंतु दगडाला उत्तम शिल्पकाराचा स्पर्श होईल तेव्हाच ना अवंतिका मोकळं हसत म्हणाली तुम्हाला माझ्या देहात बदल जाणवत नसेल परंतु माझ्या विचारात मनात आणि जीवनात निश्चित बदल झालेला आहे शक्यता आहे रामराव म्हणाला परंतु तुझ्या मनातला बदल इतरांना कसा समजणार वेळ येईल तेव्हा सर्व काही जगाला कळेल असं म्हणून ती स्वतःच हसली आणि नेहरी वाढली या असं सांगून सकूबाई परत फिरली आज दोन दिवस उदय वाड्याकडं मुळीच फिरकला नव्हता त्यामुळे अवंतिका बेचेन झाली होती नक्कीच त्याचं मन दुखवलं गेलं आहे आणि तो मला हलकट समजत आहे म्हणूनच तो इकडे येत नाही आणि मुळीच येणार नाही ज्या वाटेवर वा सराटे पसरले आहेत त्या वाटेनं कोण जाईल मी मेलेख सराट्यापेक्षा काटेरी ठरली आहे परंतु मी आजच मळ्यात जाऊन त्याला भेटणार आणि त्याची क्षमा मागणार माझ्या अहंकारानं फार अनर्थ केला आहे अवंतिका हाच विचार करीत होती आणि अवंतिकाच्या विचारात मनात कसला बदल झाला असेल आणि ते मला कसं कळणार आणि कधी करणार आणि जे काही कळणार आहे ते लवकर कळावे यासाठी रामरावाचा जीव कंठात आला होता हे काय सरकार आता कसला विचार चालू आहे आपला अवंतिका आपले पाठीवरील सर्व केस पुढे छातीवर घेऊन आणि रामरावापुढे उभी राहून हसत हसत दोन्ही हाताने केसांची गुंतू काढू लागली तेव्हा ती भलतीच आकर्षक दिसत होती काय आव्हान का ये बैस रामराव हसत बोलला हो बसते की परंतु आणखी एखादं आश्चर्य वाटत असेल तर तेही सांगून मोकळं व्हा असं म्हणून ती हसली आणि त्याच्याकडे पाहत पाहात एका कोचावर बसली पुन्हा माझा तोच प्रश्न कि तू पन, पन ल, असर, की तू सासरी पुष्कळ दिवस नांदलीस पण पण काय तिनं मध्येच विचारलं आणि आता हा पुढे काय विचारणार आहे याची कल्पना येऊन ती हसली म्हणजे असं रामराव शांतपणे म्हणाला मी म्हणतो की वयात आलेली मुलगी लग्न होऊन सासरी गेली की ती दुसऱ्याच वर्षी काकेला मूल घेऊन बाहेर येते परंतु तो चमत्कार तुझ्या बाबतीत का घडला नाही रामरावाचा तो प्रश्न ऐकून ती मोठ्यानं हसली आणि कसं तरी हसू आवरीत म्हणाली तो काही माझा दोष नाही मग कोणाचा त्याने विचारले देवाचा तिने खरं कारण दळवून देवाला गुन्हेगार ठरवलं परंतु पुन्हा ती व्याली म्हणाली म्हणजे देव हा सर्व शक्तिमान आणि सर्व आहे त्याची कृपादृष्टी कधी होईल याचा नेम नसतो त्याच्या मनात आलं की वटलेल्या वेलीलाही बहर येऊ शकतो अवंतिकाने हळूच देवाच्या आड दडून रामरावापुढं देवकृपेच्या भीतीचं भूत उभा करून त्याच्या भूतासारख्या मनाला भेडसावून सोडलं नंतर रामराव गंभीर झाला म्हणाला बर आता पुढं तू काय ठरवलं आहेस आणि कधी परत जाणार आहेस अय्या हे हो काय अवंतिका रुसवा चेहरा करून म्हणाली परवा मी आले त्याच दिवशी तीच गाडी तशीच परत फिरवायची होती म्हणजे माझ्या जाण्या राहण्याचा प्रश्न आज उद्भवलाच नसता तसं नव्हे मग कसं तू स्वतः जाणार आहेस की तुला न्यायला कोण येणार आहे मला काही समजलेलं नाही म्हणून मी सहज विचारलं रामराव म्हणाला तसं मी काहीच सांगू शकत नाही अवंतिका म्हणाली मात्र तिकडचं कुणीतरी यावं याची मी वाट पाहणार आहे आणि याच वेळी तिच्या कानात यादवरावाचे शब्द घुमले लवकर या आणि मी तिकडे येऊ नये याची काळजी घ्या ती मनात चरकली मग त्यात काय आहे रामराव म्हणाला तुला चांगला कंटाळा येईपर्यंत राहा आणि मला कंटाळा नाही चाला तर असं म्हणून ती मोठ्यानं हसली तिच्या डोक्यात शिरलेले यादवरावाचं भूत कधीच पसार झालं होतं आणि रामराव म्हणाला पुढं मी सांगू नको नको मला समजलं ती तशीच हसत बोलली आणि रामराव म्हणाला काय समजलं सांग पाहू हेच की आणि जर तुला कंटाळा नाही आला तर इथंच राहा होय की नाही ती बोलली पुन्हा ती दोघं हसली एकाएकी रामराव गंभीर झाला म्हणाला तू कधी जाणार असं विचारून मी एक प्रकारे चूक केली आहे परंतु तू त्याबद्दल विचार करू नकोस मुळीच मी त्याबद्दल विचार करणार नाही अवंतिका म्हणाली आणि काय हो मी तोच विचार करीत बसेन हे कशावरून तू अहंकारी आहेस अवंतिका कोण म्हणतं मी म्हणतो मी तुला आजच पाहत नाही रामराव म्हणाला मी तुला अनेकदा आजमावली आहे तुझ्या देहातील कण कण माझ्या ओळखीचा आहे याचाच अर्थ असा की माझ्यात घडलेला बदल तुम्हाला समजलेला नाही अवंतिका म्हणाली अलीकडे मी फार शिकले आहे मला बरेनी वाईट यातील भेद समजू लागला आहे आणि आपण इतरांच्या मतांशी जुळतं घेऊन जगावं असं मला वाटतं मग ही फारच आनंदाची घटना आहे रामराव म्हणाला आता एक कृपा कर आणि हे घर सांभाळ आणि मला वाघापाटी मोकळा सोड हे ऐकून ती मोठ्यांना हसली नंतर रामराव उठला तो बाहेर जाण्यासाठी निघाला त्यानं किल्ल्यांचा जुडगा तिच्या हाती दिला आणि म्हणाला या किल्ल्या ठेव आणि आजपासून सर्व काही तूच पाहायचं साखरांचा पगार मजुरांचा रोजगार घर खर्च मला काही विचारायचं नाही आणि मळ्याकडेही लक्ष द्यायचं त्या कारभारात उदय तुला मदत करेल तू त्याची मदत घे आता मी मोकळा म्हणजे तुम्ही संन्यास घेतला की काय तिनं हसत प्रश्न केला होय कारण माझे गुरु डोंगरात गुरकुरत असतात असं म्हणून त्यानं वाघासारखा का आवाज काढला तशी ती चमकली आणि पुन्हा हसली रामराव बाहेर निघाला अहो मी मळ्यात जाणार आहे बरं का तिनं ओरडून सांगितलं कुठेही जा पण पन... तो पुढं बोलणार तोच ती मध्येच म्हणाली कुठेही जा पण परत ये असंच ना मुळीच नाही कुठंही जा पण जपूनच असं मला म्हणायचं होतं त्यानं खुलासा केला अहो मी थट्टा केली ती बोलली तू थट्टा केलीस ठीक आहे परंतु दुधानं तोंड पोळलं म्हणजे ताक फुंकून प्यावं या म्हणीचा आम्हाला मुळी विसरच पडत नाही असं म्हणून तो चालू लागला त्याने मुळीच मागे वळून पाहिले नाही तो गुमान निघून गेला अवंतिका मुठीत किल्ल्यांचा जुडगा घेऊन संचित बसली होती संत पाण्यावर झाडाचे पान जर पडले तरी तरंग उठून किनाऱ्याकडे धावावेत तद्वत तिच्या मस्तकात विचारांचे तरंग उठून तिच्या हृदयाकडे पळत होते खरंच मला आता जगाशी जुळतं घेतलं पाहिजे आणि या वाऱ्यासारख्या अस्थिर जीवनाला कुठेतरी स्थिर केलं पाहिजे त्यासाठी माणसांची मनं राखली पाहिजेत नाहीतर ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आयुष्यातील वीस बावीस वर्षे गुदरली तशीच पुढील उरलेलीही येऊन जातील आणि मग पश्चाताप करीत बसावं लागेल परंतु सासरचं काय हा प्रश्न तिच्यापुढं उभा राहिला आणि मी तिकडे येऊ नये याची काळजी घ्या हे यादवरावाचे दाहक शब्द तिच्या कानात डरक्या ठोकू लागले आणि ती क्षणात चमकली परंतु समोरच्या खुंटीला लटकत असलेल्या रामरावाची बंदूक पाहून तिला धीर आला मी आबासाहेबांच्या वाड्यात नवे किल्ल्यात सुरक्षित आहे या वाड्यानं आजपर्यंत धमकीला गोळीनच उत्तर दिलेलं आहे असं म्हणून ती पुन्हा निर्भय झाली आणि दोन दिवस उदय का आला नाही याची चौकशी करायची असं ठरवून ती उठली तरुणपण हे आळवावरच्या पाण्यासारखं असतं असं म्हणून मळ्यात जायला निघाली ती मळ्यात आली तिची तरळ नजर सर्वत्र भिरभिरली आणि पुन्हा गोळा झाली मळ्यात मजूर काम करीत होते पण उदय दिसत नव्हता आणि मांडवात घोडाही नव्हता तिनं अस्वस्थ होऊन डोंगराकडं पाहिलं त्या फाट माळावरून उदयचा घोडा भरधाव येत होता त्याचा वेग क्षणाक्षणाला वाढत होता आणि उदय त्याला अधिकच गती देत होता तो घोडा अंगाची गोळी करून माळानं भरारी मारीत होता आणि उदय त्या घोड्यावर बसला होता चिकटला होता त्याच्या अंगाचा चेंडू झाला होता अवंतिका विस्मित होऊन पाहत होती त्याची ती जंगी भरारी पाहून तिचं हृदय धडधडत होतं घोडा तिच्याच रोखाने येत होता आणि ती बावरली होती घोडा पळत होता त्या पळण्याला सिमान होती त्याच्या पायाखाली धरणी हादरत होती टापांच्या धडधडाटानं वातावरण धडधडत होतं घोडा जवळ येऊ लागला तशी ती बावरली घोडा अंगावर येईल की काय असं वाटून तिनं आजूबाजूला पाहिलं तोच घोड्यानं उंच कुंपणावरून भरकन उडी घेतली आणि मांडवाजवळ येऊन फुरफुरत उभा राहिला उदयनं खाली उडी घेतली आणि अवंतिकाकडे धावत जाऊन म्हणाला अरे तुम्ही इकडं कुठंनी कधी आलात मी उशीर येऊन तुमचा हा भयंकर खेळ पाहत आहे अवंतिका विस्मयानं घोड्याकडे पाहत म्हणाली माझं तर काळीजच धडधडत होतं उदय हसत म्हणाला मी ऐकलं आहे की आपण ही पूर्वी हा खेळ खेळत होता ती फार जुनी गोष्ट आहे अवंतिका खिन्न होऊन म्हणाली ते दिवस कधीच भूतकाळात जमा झाले आहेत आज आपण ते दिवस परत आणूया उदय हसत हसत म्हणाला बसा पाहू थोडं अय्या नाही ग बाई अवंतिका भयभीत झाल्यासारखी चेहरा करून म्हणाली क्षणात कुट मी कुठल्या कुठं उडून जाईन याचा पत्ताच लागणार नाही मी म्हणजे उदय नव्हे आणि काय आणि असं की हा घोडा तुमचा फार लाडका आहे तो नक्कीच मालकासारखा खुणशी असणार म्हणजे मी खुणशी आहे होय म्हणजे माझा खटला सेशन कमिट झाला आहे म्हणायचं नक्कीच ती म्हणाली मग निकाल राखून ठेवा तो बोलला आणि ती दोघं मोठ्यानं हसली चला मळा पाहूया तो म्हणाला आणि ती त्याच्या मागून चालू लागली ती आपल्या मोहक चालीनं चालत चालत म्हणाली एक गोष्ट विचारू हो विचारा ना दोन दिवस तुम्ही वाड्याकडे आला नाही असं कारण काय कारण काही नाही उदय म्हणाला आणि स्पष्ट सांगायचं सा म्हणजे मला भीती वाटते कुणाची माझी ना तिनं विचारलं तुमचीच असं नाही उदय म्हणाला कुणी आपला अपमान करू नये असं मला वाटतं आता तुमचा कधीच अपमान होणार नाही अवंतिका सद्गदित होऊन म्हणाली मला माझी चूक समजली आहे आणि त्यामुळे आज दोन दिवस माझी झोप उडाली आहे म्हणून मी आता मुद्दाम तुमच्याकडे आले आहे माझ्याकडे तो चमकला होय तुमच्याकडे असं बोलून ती हसली परंतु तुम्ही माझ्याकडे यावं एवढी माझी थांबा अवंतिका त्याला थांबवून म्हणाली एवढी माझी योग्यता नाही असं म्हणू नका उलट मी असं म्हणेन की अवंतिकानं हात जोडावेत एवढी तुमची योग्यता आहे परंतु परवा ती मला समजली नव्हती मी तर म्हणते मी तुमचा अपमान करून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे आणि आपली किंमत परत मिळावी म्हणून मी तुमच्याकडे आले आहे तेव्हा मला क्षमा करा मी क्षमा करण्याचा प्रश्न नाही आणि मी तुमच्याविषयी कसलेही मूळग्रह मनात ठेवणार नाही नक्की अवंतिकानं इकडे तिकडे कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि हात पुढं करून म्हणाली मग वचन द्या मी वचन देतो असं म्हणून उदयनं तिच्या हातावर हात मारला ती मळा पाहत केळीच्या बागेत शिरून पुढं निघाली आणि एका जागी येताच ती दचकून उभी राहिली एके दिवशी याच जागी तिला रामरावानं हृदयाशी धरली होती आणि तो भान हरपून भलतीकडे निघाला होता त्या आठवणीनं तिच्या काळजाला चिमटा घेतला आणि ती भररकन पुढंच रकली ती तर थांबली नाही ती दोघं मांडवात आली आणि दुपारी जेवायला या असं सांगून ती आपल्या गजगतीनं घरची वाट चालू लागली उदय तिच्या रुंद पाठीवर आपली नजर ठेवून मनात म्हणत होता ही परवा आरत्याहून येताना वाघिनीप्रमाणे गुरगुरत होती हिच्या तोंडात जिबेऐवजी तलवार तळपत होती परंतु आज हा एकाकी हिचा हृदयपालट झाला कशाने एवढ्यात अवंतिका दृष्टीआड झाली आणि उदयचे विचार चक्र गप्पकन थांबले तो एका झाडाखाली तसाच शांत बसून राहिला गावातून निघालेली एक पान रामरावाच्या मळ्याला वळसा घालून एका ओढ्यात उतरली होती आणि त्या ओढ्यावर अंघोळ करून रामोशाचा बावऱ्या गावाकडे चालला होता हा बावऱ्या स्वभावानं गरीब होता परंतु रामोशाचा होता आणि तो बेरकी बावऱ्या म्हणून गावात प्रख्यात होता त्याच्या डोकीचे केस भुरभुरत होते त्याचा चेहरा तरतरी देखणा होता आणि रंग सावळा होता त्याच्या अंगातील धडूत स्वच्छ होती त्याच्या कानात वाशिक तेलाचा बोळा घमघमत होता आणि छातीवरील खिशात असलेला पिवळा हत्ती सिगरेटचं पाकिट दुरून दिसत होतं बावऱ्याला गावाकडचं काम झेपेना म्हणून एकदा तो मुंबईला गेला होता तब्बल सहा महिने त्यानं मुंबईची फुटपायरी तुडवली होती पण त्याला मुंबादेवीनं हत्ती धरला नव्हता तो कामाकरता पुष्कळ हिंडला परंतु त्याला काम मिळालं नाही परंतु या जगात कसं जगावं याची त्याला एका झोपटपट्टीत गुरुकिल्ली सा सापडली होती आणि ती गुरुकिल्ली आणि मुंबईचा दिमाग घेऊन पुन्हा गावावर आला होता आणि रोज डोंगरात दारूची भट्टी लावून दारूच्या बाटल्या रामरावाच्या मळ्याभोवती ओढ्याकाठी ठेवून आणि विकून खुशाल जगत होता परंतु हा बावऱ्या काम करीत नाही चोरी करीत नाही मग हा एवढा रुबाब करतो कसा आणि जगतो कसा याचं गावातील अनेक उपद्व्यापी माणसांना कोडं पडलं होतं आणि ते उलगडत नव्हतं बावऱ्यानं आपला सर्व माल ओढ्यांच्या काठानं व्यवस्थित ठेवून आंघोळ केली होती आणि गावाकडे जात होता गावात त्याची पुष्कळ गिरायक होती त्यात कित्येक बांधली होती तर कित्येकांना बावऱ्यानं रत्ती बस लावला होता यापैकी आज किती येणार याचा तो विचार करत होता तोच गावाकडून म्हातारा दगडू चव्हाण आला त्यानं बावऱ्याला अडवलं आणि म्हणाला काय लेखा बावऱ्या अजून तुझ्या अंगातली मम्मईची उब गेली आहे का नाही र सांग बरं नाना ती मम्मईची उब आणखीन साठ वर्षे जाणार नाही बावऱ्या हसत म्हणाला अरे बाबा ती उप पर्मनंट असती अरे लेका काहीतरी काम कर असा वळू आणि चरत फिरू न म्हातारा चव्हाण आपले भुरे चढलेले डोळे वटारून बोलला अरे ना पर काम कुठं आहे बावऱ्यानं उलट तक्रार केली म्हणाला मी रोज काम काम करीत रानात फिरतोय पण कामच नाही लेका काम का झाडाला लागतं भाई म्हातारा चव्हाण म्हणाला चल मी तुला काम देतो येणार पर रोज काय देणार बावऱ्या हळकुंडाने सोयरीक मोडायची असं ठरवून म्हणाला बोल बरं काय रेट देणार ए तुझं रेट फेट मला का नाही कळत आणि तुझं विंग्रजी तिकडंच राहू दे बाबा सरळ बोल म्हातारा म्हणाला आता कामावर चल मी तुला आठ आण रोख देणार आहे कबूल भलं बावऱ्या मिश्किल हसत म्हणाला नाना मी रोज बारा सिगारेट उडतो की र मग मी खाणार काय मोठा आता आलेवाराचा बेटा का नाही लेका हाईज मला ठावं जा वड सिगारेटी असं म्हणून म्हातारा चव्हाण भडकून ओड्याकडे गेला आणि बावऱ्या पांदीनं वर आला परंतु अवंतिकाला पाहून त्यानं पांदीत दडी मारली होती आणि ती गावाकडे जाताना बिळातून उंदीर बाहेर यावा तसा तो एका कुपाडापासून आत येऊन उदयसमोर आईस बैस बसला त्यानं सिगारेटचं पाकिट उदय पुढं टाकलं आणि टीत बोलला ना वड पांढरीबिडे अगा बघ तरी उदयनं एक सिगारेट पेटवली म्हणाला बावऱ्या भाकरी खाल्लीस का नाही अजून कशी खाणार बावऱ्या तक्रारीच्या सुरात म्हणाला या गावची माणसं मला अन्न खाऊ दिना ती का र काय झालं उदयने विचारलं आणि बावऱ्या उगीच गंभीर चेहरा करून म्हणाला उदयांना मी काम करीत नाही म्हणून सारा गाव मला पाण्यात बघतोय आत्ताच तो म्हाताऱ्या दगडू चव्हाण त्यो भेटला होता तो म्हणत होता आठ आण रोज देतो कामावर चल मग तू काय म्हणालास उदयने विचारलं आणि बावरे हसत म्हणाला म्या झंझाणी उत्तर दिलं म्हटलं मी रोजी बेस्टपैकी बारा आण्याची सिगरेट ओढतो तिथं तुझ्या आठ आण्याचा कुठं उद जाणार खरं आहे तुझं उदय शांतपणे म्हणाला लेका तू आमच्या मळ्याभूती दारूच्या बाटल्यापुरुंनी त्यात विकून चयनी करीत आहेस परंतु एखादी दिवशी तुझी बलगी थेट खळ्यावर जाईल हे लक्षात ठेव नका नका अण्णा तसं तेवढं करू नका बावऱ्या पैरण वर करून पोटावर थाप मारित गयावया करीत म्हणाला अण्णा पाटीवर मार पर ह्या गरीबाच्या पोटावर मारू नका पाहिजे तर तू तु तुझा तु टॅक्स घे की बोल किती टॅक्स घेणार सांग बरं ते मी नंतर सांगेन उदय बोलला आणि बावऱ्याचा जीव खाली पडला सूर्य डोकीवर आला दुपार झाली आणि उदय वाड्यात गेला अवंतिका त्याची वाटच पाहत होती ती त्याला पाहताच गालात हसली तिनं त्याला प्रथम जेवण वाढलं आणि ती त्याच्यापुढे शांत बसली रामराव जेवून कुर्नात गेला होता आणि सकूबाई डोकदुखीचं औषध पाहायला गावात गेली होती त्यामुळं वाडा शांत होता आणि त्या सुंदर एकांतात अवंतिका उदयकडे पाहत होती उदय गंभीर होऊन जेवत होता ती त्याच्या चेहऱ्यावरची चे भाव टिपित होती आणि एकाएकी तो गंभीर झालेला पाहताच नकळत तिचं हृदय धडधडू लागे पण तिनं स्वतःला सावरलं आणि म्हणाली कसला विचार करीत आहात मी मी कसला विचार करणार उदय एकदम भानावर आला मी सांगू अवंतिका पदर सवरण म्हणाली या घडीला तुम्ही मनात म्हणत असाल की ही अवंतिका म्हणजे गूढ आहे खरं की नाही ते ऐकून उदय मोठ्यानं हसला म्हणाला मग तुम्ही बऱ्याच मनकवडे आहात की खरंच मी गूढ आहे अवंतिका खिन्न स्वरात म्हणाली आणि ते गूढ एक दिवशी तुम्हाला कळून येईल उदय जेवत होता गपकन तिच्याकडे पाहत होता आणि ते अवंतिकाच्या लक्षात आलं होतं ती त्याच्या चोरट्या नजरेचा आपल्या चोरट्या नजरेनं पाठलाग करीत होती तिच्या देहावर जिथं त्याची नजर स्थिर होईल तिथं पाहून ती रोमांचित होत होती आणि चटकन त्याच्या डोळ्यात पाहत होती तशी त्याची नजर पाखराप्रमाणे भुर्रकन या डहाळीवरून त्या डहाळीवर बसावं तशी दुसरीकडे पळ काढीत होती उदयचं जेवण झालं तो उठला तशी तीही उठली त्याच्यापुढं शांत उभी राहून म्हणाली निघालात होय उन्ह उतरली की मीही मळ्यात ती बोलली आणि जरूर या असं म्हणून उदय बाहेर गेला आणि आई भाकरी वाढ ग अशी ममता म्हातारीची हाक आली तशी अवंतिका उठली तिने एक भाकरी नेऊन ती म्हातारीच्या ओटीत टाकली ती पाहून म्हातारला आनंद झाला म्हणाली देवा पांडुरंगा माझ्या देखण्याबाईला लवकरच पाच मुलांची आई कर ग आणि तो भयंकर आशीर्वाद ऐकून अवंतिका पोट धरून हसू लागली पण पुन्हा ती क्षणात भ्याली आणि निराळाच विचार करू लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद